भारत रत्न सचिन तेंडुलकर यांच्या आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि त्यांचे सन्मानमूर्ती गौरवमूर्ती सचिन तेंडुलकरजी, राजीव शुक्लाजी, बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शहाजी, आमचे मित्र आशिष शेलार, मोहन काळे, विजय बनसोडे, उपस्थित सर्व मान्यवर बेनिसर पण आहेत, परिवार आहे आणि एमसीएचे सर्व सन्माननीय पदाधिकारी जे आहेत. खरं म्हणजे आज आपल्या एक मास्टर ब्लास्टर शिक्षण आहे आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्या देखील रोजच्या धकाधकीच्या कार्यक्रमामध्ये आणि वेळापत्रकामधून एक मला देखील एक आनंद आणि समाधान देणारा असा हा कार्यक्रम आणि त्याचं कारण भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य संधी आम्हाला प्राप्त झाली. खरं म्हणजे त्यासाठी एमसीएच्या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. आज आपण पाहतोय भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कपमध्ये सलग विजयाचा षटकार मारून त्याचा जल्लोष आधीच साजरा केला आणि नगाशी सांगत होत सचिन या शब्दांनी हे वानखेडे स्टेडियम दुमदुमताना देखील गरजताना देखील आपण अनुभव त्याचा घेतलेला. खरं म्हणजे अशा या मैदानावर आज दोन मास्टर ब्लास्टर, एक मूर्तिमंत आणि एक मूर्तिबद्ध, सचिन जी भारतरत्न आहे त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करायला जवळ आहे. पण आपल्या देशावर आपल्याला प्रेम असत त्याचा आपण एकेरी उल्लेख करतो, देवाचाही आपण एकेरी उल्लेख करतो आणि क्रिकेट मधला हा सचिन हा देव म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्याकडे त्या देशाने जगभराने त्यामुळे त्यांनी अनेक अनुभव आपले सांगितले. मुंबई तर्फे पहिली मॅच खेळून सचिनने आपलं करिअर याच मैदानातून सुरू केलं. याच मैदानात सचिननं त्याच्या कारकिर्दीमधील अखेरच्या बॉलचा देखील सामना केला. भारत वन डे वर्ल्ड चॅम्पियन बनावा हे त्यांचं स्वप्न याच वानखेडे स्टेडियमवर पूर्ण झालं. हा देखील योगायोग आहे. आता त्याच मैदानावर आज सचिन पुतळ्याच्या रुपानं मुक्काम ठोकणार आहे आणि तो सगळ्यांना प्रेरणा देणार. त्यामुळे या सुंदर पुतळ्याची कल्पकता दाखवल्याबद्दल एमसीएचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम
यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. अनिल काळे सचिन यांची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी स्वतःच प्रकाशित सांगितलं. आपले प्रमोद कांबळे यांचंही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय उत्तम कलाकृतीचं दर्शन आपण घडवलंय त्याबद्दल तुमचंही मनापासून अभिनंदन. कारण क्रिकेटमध्ये काही म्हटलं तरी दुसरा सचिन होणे नाही, पण कांबळे यांनी तो चमत्कार करून दाखवलेला आहे. जिवंतपणीच दंतकथा होण्याचं भाग्य फार कमी लोकांना प्राप्त होत असत, आणि ते भाग्य सचिन यांना लाभलेलं आहे. आणि एखादी जिवंत दंतकथा अनुभवण्याचं देखील आणि पाहण्याचं देखील हा कमी लोकांना योग असतो. त्यातले आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आणि आपण सर्वजण उपस्थित आहोत. आठ अक्षरवाले सचिन तेंडुलकर भारतीयों के लिए सिर्फ एक खिलाड़ी का नाम नहीं बल्कि एक प्रेरणा है, एक ऊर्जा है और एक आदर्श भी है. पर इस बात का प्रतीक है कि संघर्ष से कैसे जीत हासिल की जाती है. उन्होंने अपने अनुभव में देखकर बताया. इसलिए आज जिस प्रतिमा का अनावरण हुआ है वह निश्चित रूप से युवाओं के सामने एक लक्ष्य हासिल करने की एक बड़ी प्रेरणा होगी, ऊर्जा होगी या आने वाले उभरते क्रिकेटरों के लिए ये प्रेरणा स्रोत बनेगा, ऐसा मैं विश्वास रखता हूं. अभी यहां पर पवार साहब ने भी सचिन जी के बारे में बहुत अनुभव सुना है. आपने भी जय आपने भी शुक्ला जी ने तो उनके पुराने पत्ते खोलने की कोशिश की. आणि म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकर हा भारतानं आपल्या देशानं जगाला बहाल केलेला एक चमत्कार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. जगातल्या इतर देशांकडे क्रीडा क्षेत्रातील आश्चर्य विक्रम असतील, पण सचिन हेच एक मूर्तिमंत आश्चर्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. आणि सचिन आपल्याकडे आहे, तो महाराष्ट्राचा सुपुत्र आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत. तसं पाहिलं तर मलाही सकाळी रोज सचिन आठवण येते, कारण झोपेतून उठल्यावर विरोधकांकडून आज बाउन्सर येणार का सरपटी येणार हे पाहून पण तुमचं नाव घेऊन चौथा सत्ता पागल खरं म्हणजे आज आपण इतिहासामध्ये गेलो तर सचिन तेंडुलकर या नावाचा खेळाडू जेव्हा आउट होतो तेव्हा टीव्ही बंद करायची अनुभव. आणि जेव्हा आपण फील्डमध्ये यायचा टीव्ही बघणारे लोक देखील टीव्हीच्या समोर उभे राहायचे हाही अनुभव आपण घेतलेला. आणि मगाशी आपण सांगितलं शकतो शुक्लाजींनी अंपायर की बात, तो जब अंपायर को सचिन जी जब आउट होते तब हाथ उठाने को भी बहुत दर्द होता था, ये भी हम सब लोगों ने देखा है.
त्यांचा जो काही इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांना माहित आहे. सेंच्युरी करता करता 90 आणि 100 करोड बऱ्याच वेळा आपण टीम पाहिजे आणि म्हणून हा जो काही स्टॅच्यू आहे हा पुतळा आहे हा वानखेडे स्टेडियमचा अभिमान वाढवणारा पुतळा ठरेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी. कारण सचिन यांच्या बॅटमधून होणारा चौकार षटकाराचा शिडकाव अनुभवला की आपली दिवसभराची परगळ अटकली जात होती आणि पुन्हा माणूस फ्रेश होतो अशा प्रकारचा आपला अनुभव आहे. मी या ठिकाणी थोडस लता दिदींचे देखील आठवण करेन. लता दिदींच्या स्वरांनी त्यांच्या आवाजाने आपल्या सगळ्यांचं मन प्रसन्न व्हायला पाहिजे आणि लता दिदींनी देखील सचिन यांच्या बॅटवर भरभरून प्रेम केलं हे देखील आपल्या सगळ्यांना पाहिजे आणि म्हणून लता दिदींचे स्वर आणि सचिनच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांचा वर्षा या दोन्ही गोष्टी अजरामर आहे. जगाच्या अंतापर्यंत राहणाऱ्या जब तक सूरज शांत रहेगा तब तक सचिन की आत्मा शांत रहेगा आणि म्हणून जगभरातल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं विश्व अमृत केल्याबद्दल भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि MCAला देखील धन्यवाद देतो. अमोल काळे आणि सगळी टीम एक चांगलं काम आपण तिथे उभं केलं त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद आणि सचिन तेंडुलकरजींना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.